नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये, बैलगाडी घेऊन आलोय. गायती माग बांधल्या, 11 वाजले, आज उशीर झाला यायला. पाणी ते पाजले, पाणी पाजून झुकली गाडी, जात पडकामध्ये घेऊन येईल चारायला. पुन्हा कडू कापायचं, थोडं राहिलं आजच्या दिवसात कडू कापत, कडू जाऊन जाईल पडकाकडे गाडी घेऊन. घरी पाणी पेत नाही तर हौद असताना शेतामध्ये पाजावं लागते तर हिरी गाडीला मागं बांधलेल्या. आज यायला उशीर झाला, कुठे ती करून आलो तर काय गाई ते धुवायला ती उशीर झाला. असं 11 वाजले, जेवण ती केलं, आलो शेतामध्ये, पाणी पाडले तर 1-1.5 वाजताच पाणी पाजायचे. बांधायच्या गेल्या गेल्या कडू कापून ठेवतो, त्या रानात थोडे चरतात. मत आजच्या दिवसाला राहिले कडू, उद्यापासून गाई घरी ठेवायच्या, बैल तेवढे घेऊन यायचे दररोज. बांधलेत गाई बैल, फिरायला इथं बांधले कडू कापून, कडू राहिले इथं. पलीकडलं समजा संपले, थोडंच राहिले कापतो. घेतो कापून, झालं कडू कापायचं. कापून 5-6 पेंड्या झाल्यात, आणतो पाणी पाजून ताणले बैल गाडीत भरून पुन्हा रानात खायला सोडतो. चाललो पाण्यावर घेऊन, पाणी पाजून करू कापलं गाडीत भरून ठेवतो. पुन्हा बैलाला बांधतो तिथं गाई पाण्यावर आणायच्या. काही पाण्यावर आणल्या की त्या कडुळ्याच्या कापल्या रान सोडून द्यायचे, ते हिरवं गवत फुटलेलं आहे खाते तर बैल पण सोडायचे. टाकला गाडीत घास, घरी जायला घासानं गाडीत भरली गच, खाली कडुळ्यांवर घास आहे. खाली कडूळ लय म्हणतं कापले, उद्या काही घरी ठेवायच्यात म्हणून घास पण कापलाय. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.